हाय फ्रेंड्स अंद्याज मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर गणपतीच्या सणाला प्रत्येक घरी मोदक बनवले जातात आणि उकळीचे मोदक हे सहज आणि सोपे पद्धतीने बनवले जातात तर मी आज तुम्हाला एका सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून दाखवणार आहे हे मोदक तळलेले नसल्यामुळे खायलासुद्धा हेल्दी असतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे पाणी गरम करणार आहे दोन वाट्या आणि त्याच दो वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे तर पाण्यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर यात आता मी घालणार आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घालणार आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची संपूर्ण मिश्रण मिक्स करून झालं की याला आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर याला पाच मिनटासाठी झाकून ठेवूयात गॅस बंद करायची तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात तर मी इथे गूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे आणि याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवर किंवा कीच करूनही घेऊ शकतो आपण गुळाचा यात आपण थोडं पाणी घालू शकतो दोन तीन चमचे पण मी इथे घातलेलं नाही आहे गुड विरघळला की आपल्याला आता इथे खोबरं किस घालून घ्यायचं आहे तर खोबरं मी किसून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी गुळाला दोन वाटी खोबरं केस घेतलेला आहे खोबरं केस घातलं की आपल्याला पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे मिक्स झालं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आता हे संपूर्ण मिक्स झालं की गॅस बंद करून घ्यायची इथे मी आता घालणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडं चिमूटभर एकदम मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपलं जो पीठ होतं ते आता थंड करायसाठी आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडं गरम आहे ते तर याला एक दोन मिनटं आपण थंड केलं की याला आता आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे तर शक्यतो पाण्याचा उपयोग करायचा नाही असंच भिजवून बघायचं कारण आपण जे दोन वाटे प्रमाण घेतलं आहे ते बरोबर आहे एकदम पाणी आणि पीठ तर हे बघा पूर्ण मळून झालेलं आहे व्यवस्थित याला मी कुठेही एकही पाणी घातलेलं नाही आहे तर याला छान मळून घ्यायचं आहे आणखी इथे थोडं तूप लावून मी पुन्हा मळून घेत आहे पिठाला अशा प्रकारे छान मळून घेतल्याने जेव्हा आपण मोदक बनवायला पाती तयार करतो तर ती फुटत नाही म्हणून जास्त वेळ आपल्याला याला मळून घ्यायचं आहे थोडं आणि हाताला जर चिकटत असेल तर इथे तुम्ही तूप किंवा तेल लावूनसुद्धा मडू शकता तर हा गोळा आपला आता मडून तयार आहे बघा आता मी इथे मोदकाचं एक साचा घेतलेला आहे त्यात थोडं कोरडं पीठ घालायचं ह्या प्रकारे आणि यात मी थोड्या छोट्या छोट्या पात्या करून घातलेल्या आहेत पिठाच्या अशा प्रकारे आणि याला असं मी बंद केलेलं आहे आणि मध्ये जे भाग आहे जो तिथे आपल्याला गुळाने ते खोबरं केसचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान प्रेस करायचं आहे आतमध्ये अशा प्रकारे प्रेस केलं की आपल्याला आता वरून थोडं पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते फुटणार नाही त्या बाजूनी आणि नंतर हे काढून घ्यायचं पीठ लावलं असल्यामुळे ते सहज निघतं एकदम बघा किती पटकन बनून तयार झालेलं आहे मोदक तर अशा प्रकारे मी बाकीसुद्धा करून घेणार आहे पाती न घालतासुद्धा आपण मोदक करू शकतो असं बंद करायचं त्यात पीठ घालायचं आणि त्याला चारही बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आणि मध्ये जागा ठेवायची सारण भरण्यासाठी अशा प्रकारे आणि त्यात आता आपल्याला खोबरं आणि गुळाचं सारण भरून घ्यायचं आहे त्याला थोडं प्रेस करायचं आहे आणि वरून थोडं पीठ लावून घ्यायचं तर अशा प्रकारे आपल्याला थोडं पीठ भरून चिकटवून घेतलं की आपला मोदक हा सुद्धा तयार आहे आणि याला असं काढून घ्यायचं अशा पद्धतीने बनवलं तरी सुद्धा तो बनतो बघा तर अशा प्रकारे मी बाकी बनवून घेतलेले आहेत आता याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकडलेलं आहे तर यावर मी आता चाळणी ठेवून घेणार आहे याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आता एक पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी तोपर्यंत मी तुम्हाला साचा नसेल तर कसे बनवायचे ते दाखवत आहे तर एक पाती घ्यायची आणि त्यात थोडं मिश्रण भरायचं त्याला असं चिकटवायचं हे सुद्धा एकदम झटपट बनतात अशा प्रकारे हाताने थोडं प्रेस करायचं त्याला अशा प्रकारे तयार झालं की आपल्याला याला थोडं आकार द्यायचं असेल कारण ते एकदम प्लेन आहे तर असं चमच्याच्या दांडीच्या सहाय्याने आपण याला आकार देऊ शकतो थोडा बघा अशा प्रकारे सुद्धा आपण बनवू शकतो तर आता आपले पाच मिनटं झालेले आहे आणि हे वाफवून तयार आहेत तर आता याला आपण काढून घेऊयात यावर आता तूप घालून गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून द्यायचा आहे हा तर अशा प्रकारे माझी ही रेसिपी आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला वाटली असेल नक्कीच